काय सांगाले आंबा महोत्सवाबद्दल? हा नमस्कार, माझं नाव भगवान पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. काय, डाळिंब हा दुष्काळी भाग आहे आणि हा दुष्काळी भागामध्ये आत्तापर्यंत डाळिंब मोठ्या प्रमाणात लोकांनी केलं होतं, परंतु तेल्या रोगामुळं हे डाळिंब जरा उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. तरीसुद्धा यावर्षी डाळिंबीचं लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. डाळिंबीबरोबरच आमच्या पश्चिम भाग, आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. एका शेतकऱ्यांजवळ हजार हजार दोन दोन हजार झाडं त्या तिथे लावलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न यावर्षी काढलेलं आहे. त्या शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे, त्याचा माल कंप्लीट ग्राहकापाशी पोहोचला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यावर्षी आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून आंबा महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे. आणि हा आंबा महोत्सव आज 18 तारीख आहे. आज आमची मार्केट कमिटीची सभापती उपसभापतीची निवड आज म्हणजे हा योगायोग आहे आमचा. 18/5 ला गेल्या वर्षी निवड झाली आणि काय तर नवीन उपक्रम राबवायचा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नुसता उपक्रम राबवायचा नाही तर त्या शेतकऱ्याला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे आणि भविष्यामध्ये डाळ आंब्याचं उत्पन्न वाढत चाललेलं आहे आणि आंब्यावर समजा कुठले रोग वगैरे आले तर आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून सभापती उपसभापती आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कृषी विभागाशी संधान साधून विद्यापीठाशी तिथले शास्त्रज्ञ वगैरे बोलून आणून आंबा कशा पद्धतीने शेतकऱ्याला जोपासला जाईल आणि त्यापासून शेतकरी कशा पद्धतीनं शेतकऱ्याची प्रगती होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा 18 ते 22 हा 4 दिवसांमध्ये आम्ही आंबा महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे. कोणकोणत्या जातीचे आंबे या महोत्सवामध्ये ठेवण्यात आले? नाही, आता आंबा केशर आहे, हापूस आहे, असे वेगवेगळे देवगड आहे, असे वेगवेगळे जे कोकणात ज्या व्हरायटी तयार होतात त्या व्हरायटी आम्ही दुष्काळी भागामध्ये तयार करायच्या असा हा आमचा उपक्रम आहे. कोणत्या जातीचा आंबा येऊ? हे 100 वर्षाचं झाड आहे. बरं. आणि आमच्या आजोबाने लावलंय, वडील वडिलाचं 78 वर्षानंतर हे झाल्यानंतर पुन्हा मी विकतोय आता. तर ही व्हरायटी आपण काय सांगू शकत नाही, हा देशीमध्येच आहे. कमीत कमी 850 ग्रॅमचं वजन आहे. जास्तीत जास्त याची साईज किती मोठी होऊ शकते? 1 किलोपर्यंत होऊ शकते. 1 किलो? हा, 1 किलोपर्यंत आपल्याकडे आहे. ती व्हरायटी वेगळी आहे, हा देशीमध्ये त्याची व्हरायटी वेगळी आहे. तो संक्रमण आहे, हे काय संकरित नाही, साधा देशीमध्ये व्हरायटी. हा, आणि खास याची इतकी चव आहे त्याला, एकदम रस, एक नंबर क्वालिटीचा रस बनतो. आता पिकलेला आपण काय तयार नाही आपल्याकडे सध्या, पण कच्चा आहे. त्यात थोडस केशर असतं ह्याला, पण जे आता ह्याच्यासाठी ज्यूस साठी जे वापरणार आहे त्यांना एक म्हणजे एक नंबर क्वालिटी. तर मंडळी, आटपाडी तालुक्यामध्ये कृषी विभागानं, कृषी उत्पन्न बाजार समितीनं भरवलेला आंबा महोत्सव आहे, 4 दिवस चालणार आहे. तर आटपाडी तालुक्यातील आंबा रसिकांनी या आंब्याचा लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी विक्रीसाठी आंबे मांडलेले आहेत. शेतकरी पुत्र ऋषिकेश साळुंके हे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचे संवाद साधतोय. काय सांगाले आंबा महोत्सवाबद्दल? शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं आज आवर्जून इथं भेट द्यायला आलोय. सभापतींचं एवढं बारीक लक्ष असते की आम्ही कॉलेज 2013 पासून आटपाडीत करतोय, शेतीच करतोय. आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबच फक्त घेतली जात होती. ह्या एक शेतकऱ्याचा पोरगा सभापती झाल्यापासून कृषी प्रदर्शनमध्ये असे बरेचसेच पिके, डाळ आंबा असेल, पेरू असेल, बरेचशाच असं पिकांचं, द्राक्ष असेल, इथं घेण्याची सिस्टीम पहिल्यांदा चालू झाली या वर्षात. आणि आज आनंद होण्याचं कारण काय, आज माणदेशात जिथं आंबा विकत आणायला लागत होता, आज तिथली लोक आज आंबा इथं विकत आणाय विकायला ये लागले. ह्याच्या एवढे चांगली गोष्ट आमच्यासारख्या शेतकरी बांधवांना कुठलीही वाटणार नाही. कारण का, ज्या भागात आंबा पेटीनं पॅक होऊन विकायला येतोय बाहेरचा, त्या आज शेतकऱ्यांपाशी 100-100 वर्षे जी झाड आहेत हे कुणाला माहीत होतं का? आज ह्या आंबा महोत्सवामुळं आज शेतकरी सारख्या गावातलं आजोबानी लावलेलं झाड 1 किलोपर्यंत ना तो आज विकतोय, हे सगळ्यात मोठं या कृषी उत्पन्न बाजार समितीचं यश आहे. कारण का, आजोबानी लावलेला आंबा आज जर नातू विकत असेल आणि ते आज आटपाडी तालुक्याला माहीत होत असेल तर ही विषय घेण्यासारखा आहे. आणि असंच सभापतींनी कामं चालू ठेवावीत, शेतकऱ्यांकडून आंबा असेल बरं, पुढच्या भविष्यात दुसरी कुठली पिकं असतील ती घेऊन शेतकऱ्यांना जसं पैसे भेटतील चांगला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती. नेताजी पाटील, एक आंबा उत्पादक शेतकरी. आमचे आंब्याचे 10,000 झाड आहेत, केशर आंबा आहे आणि आम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा आहे. आणि आज हा जो काही उपक्रम आहे मार्केट कमिटीने भरवलेला, माननीय सभापती महोदयांच्या संकल्पनेतनं हा राबवलेला जो उपक्रम आहे, तर या उपक्रमामुळं जो आपला आटपाडी तालुक्यातला जो आंबा आहे त्याच्यासाठी ग्राहक वर्ग, नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतोय.
त्याचा खूप फायदा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आंबा उत्पादक वाढायला लागले त्यांच्यासाठी पण ही फायदेशीर गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि सभापती महोदयांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आटपाडीतील सर्व आंबा खवय्ये आहेत ज्यांना आंब्याची रसिक आहेत त्यांनी एकदा इथं आंबा महोत्सवामध्ये येऊन भेट घ्यावी आणि इथल्या आंब्याची चव चाखावी. 100% हा बाजारापेक्षा गोड आंबा आहे कारण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे त्यामुळे एकदा खवय्यांनी येऊन इथली चव चाखावी. तर मंडळी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि आटपाडीकरांना इथं आटपाडीमध्ये आंबा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं प्रयत्न केलेले आहे. तर सर्वांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्या. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, एसी हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.